कोल्हापूर जिल्हा हा शाहू महाराजांच्या विचारांना भरलेला जिल्हा आहे. ओके. साहजिकच त्या काळामध्ये असलेले जे सगळेच राजकीय नेते आहेत माझ्या वडिलांसकट, ते सगळे शाहू प्रेमानं आणि शाहू विचारानं भरलेले. शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा जोपासणारे माणसं होते. शाहू महाराजांनी आपल्या काळामध्ये अनेक प्रकारची कामं केली. मग त्यामध्ये राधानेचं धरण बांधून सिंचनाला महत्व दिलं. बरोबर. कोल्हापूरमध्ये उद्यमनगर करून उद्योग वाढले पाहिजे त्यासाठी महत्व दिलं. शाहूपुरी वसून शाहूपुरीमध्ये व्यापार आले पाहिजे या पद्धतीचं महत्व दिलं. शिक्षणाच्यासाठी त्यांनी शिक्षणाच्या अनेक संस्था काढल्या आणि विविध जाती जमातीचे लोक शिकले पाहिजेत म्हणून अनेक बोर्डिंग त्यांनी उभा केली. आणि सर्व समाज हा एकत्र राहावा, समाजातला तळागाळातला जो समाज आहे याला सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका शाहू महाराजांनी घेतली. आणि त्या प्रेरणा ह्या त्या तत्कालीन जे सगळे नेते मंडळी होते त्या सगळ्यांना होत्या. आणि मग त्या नेते मंडळीने यामध्ये शाहू महाराजांचा विचारांच्या मार्गावर जात असताना सगळेच विचार काय प्रत्येकजण जोपासू शकत नाही, पण प्रत्येकानं आपापल्या जीवनामध्ये यातलं काही सूत्र ठरवून घेतलं. कुणी शिक्षणामध्ये गेले, कुणी शेतीच्या प्रश्नामध्ये लक्ष घातलं, कुणी समतेच्या प्रश्नामध्ये लक्ष घातलं, कुणी सहकारामध्ये लक्ष घातलं, कुणी व्यापारामध्ये लक्ष घातलं. हा कोल्हापूर जिल्हा समृद्ध व्हावा ही भावना साहजिकच प्रत्येक नेत्याच्या मनामध्ये त्या काळामध्ये होती. मला आनंद वाटतोय या 5 वर्षामध्ये या सगळेच सिंचनाचे प्रकल्प हे जवळजवळ आता पूर्ततेकडे गेलेले आहेत. एक सरपणाला आजरा तालुक्यातला थोडासा रेंगाळलेला पुनर्वसनामुळे प्रोजेक्ट असेल, धामणीचा प्रोजेक्ट असेल, याला सुद्धा आता गती मिळते. आणि मागच्या निवडणुकीत तर धामणीकरांनी या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकला होता, पण आता धामणीकर उत्साहानं तो पाणी अडवण्याचा कार्यक्रम आम्ही जोरात केलाच प्रकाश आंबेडकर आणि आम्ही मिळून. त्याचबरोबर आता धरणाच्यासाठी जी पुनर्वसनासाठी जी जादी वाढीव रक्कम लागते ही सुद्धा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या समोर आम्ही ते विषय मांडला. परवाच्या जाहीर सभेमध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या पुढे मी धामणीचा विषय मांडला आणि तो सुद्धा आता मार्गी लागलेला आहे. आणि मग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धामणीचा प्रोजेक्ट झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा सगळाच भाग हा अतिशय समृद्ध होईल. कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी हा अतिशय समृद्धपणाने शेती करतो. विशेषतः इतर भागामध्ये आपण बघतोय, मला कोणावर टीका करायची नाही, पण इथला शेतकरी हा अतिशय स्वाभिमानी आहे. आणि म्हणून इथला 10 गुंठेवाला शेतकरी असेल, इथला 20 गुंठेवाला शेतकरी असेल किंवा अतिशय अल्पभूधारक असेल हा सुद्धा स्वाभिमानानं आपल्या शेतातून चांगलं पीक घेतोय, ऊस पीक शेती करतोय किंवा भात शेती करत होता, पण आता ऊस शेतीकडे सगळे बहुतांशी पाण्यामुळे वळलेले आहेत. इतर पिकं भाजीपाला आमच्या जिल्ह्यातला शेतकरी घेतोय, पण स्वाभिमानानं दुसऱ्याच्या दारात जायला लागू नये अशा पद्धतीचं जीवन तो जगतोय. या शेतीला हातभार म्हणूनच काही लोकांनी बऱ्याच लोकांनी आपली गुरंढोरं घेतलेली आहेत. या माध्यमातून सुद्धा चांगल्या पद्धतीचं उत्पन्न ते घेतोय. गोकुळच्या माध्यमातून या गोकुळ दुधाला चांगला दर मिळतोय. आणि म्हणून कृषीपूरक हा व्यवसाय म्हणून आम्ही खरं म्हटलं तर या दुग्ध व्यवसायाकडे बघत होतो. पण अलीकडच्या काळामध्ये कोल्हापुरामध्ये काही वेळा पाऊस कमी जास्त झाला तर खऱ्या अर्थानं आधार देणारा धंदा शेतकऱ्यांना म्हणजे आता दुग्ध व्यवसायच बनलेला. त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये या ऊस शेतीच्या निमित्तानं असेल या दुधाच्या धंद्यांमुळे असेल 4 पैसे अधिकचे मिळू लागलेले आहेत, म्हणून शेतकरी अधिक समृद्ध झाले. आणि म्हणून कोल्हापूरमध्ये उद्योगधंदे उभारले पाहिजेत ही सगळीच साहजिकच भावना शाहू महाराजांची होती, नवीन सगळ्या नेत्यांची होती. कोल्हापूरमध्ये उद्यमनगर होतं, त्यानंतर दोन तीन MIDC झाल्या आणि नंतर पंचतारांकित MIDC व्हावी अशा पद्धतीचा प्रयत्न माझे वडील या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी केला. त्यावेळेच्या काळामध्ये पंचतारांकित MIDC व्हायच्या आधी एक ग्रोथ सेंटर MIDC व्हावं या पद्धतीचा प्रयत्न केला. आणि आज जवळजवळ 10 वर्ष झालं की पंचतारांकित MIDC फार दिमागानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करते. यामध्ये शेकडो उद्योग या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा रोजगार आता मुलांना मिळायला लागलेला आहे. आणि म्हणून उद्योग क्षेत्राला चालना मिळणं आणि त्या पुढच्या काळामध्ये सुद्धा आता जे तरुण शिक्षित झालेले आहेत त्यांना सुद्धा अधिक रोजगार मिळणं या भावनेनं या 5 वर्षामध्ये राज्य शासनाकडे आम्ही सातत्याने मागणी केली. आणि आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या जवळजवळ 7 नव्या औद्योगिक वसाहतींना उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी आता ग्रीन सिग्नल दिलेला आहे. आणि ह्या 7 नव्या MIDC ज्यावेळी गडिंग आमच्या भुजरगडसारख्या ठिकाणी होतील, शाहूवाड्यासारख्या ठिकाणी होतील, गगनबावड्यासारख्या ठिकाणी होतील, तेव्हा ग्रामीण भागातल्या सर्व विभागामध्ये हा उद्योग व्यवसाय वाढल्यानंतर तिथल्या स्थानिक मुलांना नोकऱ्या उपलब्ध होतील. त्या दृष्टीनं सुद्धा आता आमचा जिल्हा समृद्ध होत चाललेला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये फार मोठं काम जुन्या काळामध्ये पासून चाललेलं आहे. एक परंपरा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, त्यामध्ये प्रामुख्यानं कुस्ती हा खेळाकडे अधिक ध्यान लोकांचं होतं. फुटबॉल तर हा लोक इथल्या कोल्हापूर शहराच्या लोकांचा जीवकी प्राण आहे. आम्ही फुटबॉल असेल, कुस्ती असेल, याबरोबरच क्रिकेट असेल, नेमबाजीमध्ये तर कोल्हापूरचे अनेक खेळाडू हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले आहेत. कोल्हापूरच्या कुस्ती क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक मुलं, विशेषतः मीच मुरगुडला साई केंद्र काढलेलं आहे, यामध्ये जवळजवळ माझ्या मुलांनी आत्तापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळालेले आहेत. विशेषतः मुलींनी, जी आता पहिली महिला महाराष्ट्र केसरी झालेली माझ्या साई केंद्रातनं झाली, आणि त्यासाठी सुद्धा चालना देण्यामध्ये मी यशस्वी झालो. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या संस्था उभारत असताना माझ्या वडिलांनी काम केलं, तीच परंपरा मी जोपासतोय. आणि माझ्या शिवराज एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून माझ्या कागल तालुक्यामध्ये जवळजवळ 31 हायस्कूल्स, महाविद्यालय, ITI सारख्या यंत्रणा आम्ही उभा केलेल्या आहेत. त्यांच्याच प्रयत्नानं अनेक आत्ताच्या सरकारमध्ये सुद्धा अनेक धामोडसारख्या अगदी दुर्गम भागामध्ये सुद्धा मी कॉलेज मंजूर करून देण्यामध्ये यशस्वी झालो. चंदगडसारख्या भागामध्ये कॉलेज मंजूर करून देण्यामध्ये यशस्वी झालो. गगनबावड्यासारख्या ठिकाणी कॉलेज देण्यामध्ये यशस्वी झालो. आणि म्हणून दुर्गम भागामध्ये महाविद्यालय व्हावीत, शिक्षण संस्था व्हाव्यात, या पद्धतीचा प्रयत्न माझा राहिलेला आहे. आणि निश्चितपणानं हाच स्तर सुद्धा अधिक उंचावण्याचं काम आमच्या माध्यमातून होत आहे. खरं म्हटलं तर अलीकडच्या काळामध्ये पब्लिसिटीचा जमाना आलेला आहे. बरोबर. आता आपण आज तर माझ्याबरोबर येतच आहात. हो. आपण बघितलं असाल की माझं काम किती झालंय हे मध्ये कधी मी फार मोठ्या तुम्हाला होर्डिंग लावून असं सांगितलं नाही. आता खरं म्हणजे सांगितलं पाहिजे, कधी कधी 6 महिन्यात एकदा मी अशा पद्धतीनं निश्चितपणानं पेपरमध्ये एक जाहिरात देऊन सगळ्याच कामांचा लेखाजोखा मी मांडला होता. पण तो काय सगळेच माणसं वाचतात असं नाही. आणि म्हणून निवडणूक आल्या की मग खासदारांचं कामच नाही, कामच नाही अशा पद्धतीनं उठवण्याचा प्रकार काही लोकांनी केला होता. बरोबर. पण मला या निमित्तानं सुद्धा जाणीव झालेली आहे, कमी जरी केलं तरी जास्त सांगण्याची जी प्रथा आहे त्यापेक्षा मी असं म्हणतोय की माझ्या विरोधकांचं उत्तर द्यायचं असेल तर बोलण्यापेक्षा मी कामातून देईन हा मार्ग मला पसंत आहे. आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण मला विचारत होता आपल्या राजकीय जीवनामध्ये आपण काय काय केलं, तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी मी शिक्षण घेत होतो MA चं, त्यावेळीपासून या मी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कार्यरत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांची चळवळ ज्यावेळी होती त्यामध्ये विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मी आंदोलनं केली. त्यावेळच्या काळामध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये जे प्रश्न विद्यार्थ्यांचे होते ते सोडवण्यासाठी मी अनेक वेळा प्रयत्न केले. त्यावेळच्या काँग्रेस प्रणित संघटना, विद्यार्थी संघटना जी NSUI होती, त्या NSUIचा मी जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, त्यानंतर राज्याचा प्रदेश उपाध्यक्ष मी झालो. त्यानंतरच्या काळामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून मी युवक काँग्रेसमध्ये काम करत होतो, युवक काँग्रेस सुद्धा राज्याचा पदाधिकारी म्हणून काम केलं. आणि म्हणून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणं या चळवळीतून मी पुढे आलेला एक कार्यकर्ता आहे. त्यानंतरच्या काळामध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांचे संघटन बांधणं या पद्धतीचं काम मी जिल्हाभरामध्ये केलं. आणि म्हणून वारसा मला वडिलांचा जरूर होता, पण मी सुद्धा माझ्या कामाची सुरुवात वडिलांच्या प्रमाणात या शिक्षण क्षेत्रातून केली. त्यांचं सुद्धा विद्यार्थी संघटन हे फार मोठं होतं त्यावेळच्या काळामध्ये. त्यांच्या शिक्षण ते शिक्षण घेत असताना जी सगळी हॉस्टेल्स कोल्हापूरमध्ये होती त्या सगळ्या हॉस्टेलचे ते जनरल सेक्रेटरी होते. राजाराम महाविद्यालयाचे सुद्धा त्या काळामध्ये जनरल सेक्रेटरी होते. तोच वारसा मी पुढे घेतला. आणि नंतरच्या काळामध्ये मी काम करत असताना विद्यार्थी, त्यानंतरच्या काळामध्ये युवक युवती त्यांचं संघटन बांधत गेलो. सुरुवातीच्या काळामध्ये मी कोल्हापूर आमच्या माझ्या कागल तालुक्यातल्या बोर्डे मतदारसंघातून जिल्हा परिषदला निवडून गेलो उभा राहिले. तिथं माझा विजय झाला. आणि माझ्या विरोधात आज उम्मेदवारी मागत असलेले माझे म्हणजे विरोधी बाजून आमचे माझे मित्रच आहेत, संजय बाबा घाडगे, त्यांचा त्यावेळी मी जिल्हा परिषदेला पराभव केला. ज्यावेळी मी जिल्हा परिषदेला त्यांचा पराभव केला त्या 5 वर्षामध्ये जिल्हा परिषदेचा आरोग्य आणि बांधकाम सभापती म्हणून मी जिल्हा परिषदेमध्ये काम केलं. आणि म्हणून जिल्ह्यातल्या सगळ्या गावांशी ओळख, त्या निमित्तानं माझा आरोग्य आणि बांधकाम खात्याच्या निमित्तानं माझा संबंध आला. 5 वर्ष मी पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती म्हणून काम केलं. नंतरच्या काळामध्ये आरक्षण आल्यामुळे मला थांबावं लागलं. पुन्हा एकदा मी जिल्हा परिषदला उभारलो दुसऱ्या मतदारसंघातून, माझ्या कागल तालुक्यातल्या दुसऱ्या मतदारसंघातून. तिथून सुद्धा मी विजयी झालो. आणि विजयी झाल्यानंतर त्यावेळी आमची सत्ता नव्हती आमच्या पक्षाची. आणि म्हणून 5 वर्ष मी पक्षप्रतोद म्हणून सातत्यानं काम केलं. सर्वच पक्षांशी त्यामुळे माझे संबंध आले. पक्षाचा जरी वेगवेगळ्या पक्षांची नेते मंडळी त्यामध्ये असली तरी सगळे सर्व पक्षीय त्यावेळीच्या तरुण कार्यकर्त्यांचा माझा संबंध आला. आजही तो मला लोकसभेच्या निमित्तानं उपयोगी पडतोय. सगळेच जे जिल्हा परिषद सदस्य होते ते आज सुद्धा आपापल्या क्षेत्रातले प्रभावी नेते झालेले आहेत. आणि वेगवेगळ्या पक्षात जरी असले तरी मित्र म्हणून मला ते मदत करतात. आणि याचे खरी म्हणत देणगी जिल्हा परिषदेची आहे असं म्हटलं पाहिजे. त्यानंतरच्या काळामध्ये मी पुन्हा जिल्हा परिषदला निवडून आलो.
आणि पुन्हा जिल्हा परिषद 3 वेळा मी जिल्हा परिषद निवडून आलो. पुन्हा जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर 2.5 वर्ष मी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलं. त्या काळामध्ये जिल्ह्याच्या सगळ्याच कामांच्यासाठी विकासासाठी मी मोठे प्रयत्न केले, विशेषतः पाणी वापरण्यासाठी, पाणी कमीत कमी आणि जपून वापरावं यासाठी पाण्याच्या मार्गदर्शन करणारं एक पुस्तक सुद्धा मी काढलं. आणि जसं अर्थशास्त्र समजून दिलं जाते तसं जलशास्त्र सुद्धा प्रत्येक नागरिकानं समजून घेतलं पाहिजे अशा पद्धतीचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न मागच्या त्या माझ्या 2.5 वर्षामध्ये केला. अनेक आरोग्याचे दवाखाने त्या काळामध्ये उभा राहिले, शिक्षण व्यवस्था चांगली झाली आणि तो अनुभव मला निश्चितपणानं सगळ्या जीवनामध्ये मिळाला. आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद माझं अजून 6 महिने असताना 2014 साली ज्यावेळी लोकसभेची निवडणूक लागली त्यावेळी मी काँग्रेस पक्षामध्ये होतो. त्यावेळी माझ्या पक्षामध्ये मी बाजूला झालो आणि शिवसेनेमध्ये मी पक्षाची उमेदवारी स्वीकारली. या 5 वर्षामध्ये मला काम करण्याची संधी दिली. खरं म्हटलं तर साहजिकच अनेक अपेक्षा अनेक विषयांचा अभ्यास असल्यामुळं चांगलं काम करावं, धडाडीनं काम करावं ही साहजिकच अपेक्षा कुठल्याही कार्यकर्त्याची असते, माझी सुद्धा होती. आणि म्हणून मी सुरुवातीला कार्यरत होतो, अनेक नव्या योजना माझ्या डोळ्यापुढे घेतल्या. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय करायचं, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याचा जो जाहीरनामा होता, जनतेचा जाहीरनामा, गेले 10-15-20 वर्ष तोच होतो. तो एकदा पूर्ण करून टाकावा आणि बॅकलॉगच पूर्ण करावा ही भावना माझी त्या काळामध्ये होती. विशेषतः कोल्हापूरचं विमानतळ आहे ते सुसज्ज व्हावं, इथं अनेक विमानं असावीत, मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा जाणारं विमान असावं, तिरुपतीला जाणारं विमान असावं, बेंगलोरला जाणारं विमान असावं, अनेक ठिकाणी विमानं असावीत या पद्धतीचा आग्रह कोल्हापूरकरांचा नागरिक पण होता. तो प्रयत्न आम्ही केला, सगळी विमानं त्या काळामध्ये सुरू झाली. आता मुंबईत सुद्धा विमान रोज येजा करतंय, त्यामध्ये सुद्धा आम्हाला यश आलं. मुंबईचं आता एअरपोर्ट आता सुसज्ज असं झालेलं आहे, त्याची टर्मिनल इमारत सुद्धा आता पूर्ण झालेली आहे, लवकरच त्याचं उद्घाटन सुद्धा होईल. आणि म्हणून या मार्ग माध्यमातून दळणवळणाची चांगली सोय कोल्हापूर करण्यासाठी करण्यामध्ये मी यशस्वी झालो. कोल्हापूरचा नॅशनल हायवे जो पुणे बेंगलोर रोड आहे हा 4 पदरी होता, तो 6 पदरी व्हावा, लवकरात लवकर व्हावा ही सुद्धा लोकांची मागणी होती. जवळजवळ 21 वेळा टेंडर त्याचं झालं होतं, पण काम काय प्रत्यक्षामध्ये सुरुवात होत नव्हतं. तो सुद्धा माझ्या काळामध्ये सुरुवात त्या कामाची झाली आणि आज ते आपण पूर्ततेकडे आता ते काम आलेलं आहे. आणि नॅशनल हायवे करण्यामध्ये सुद्धा आपण यशस्वी झालो. कोल्हापूर जाणाऱ्या कळे ते गगनबावडा म्हणजे गोकुळला जोडणारा रोड हा सुद्धा 4 पदरी व्हावा या पद्धतीची मागणी होती. तो सुद्धा रोड आता चालू आहे, 1 मे महिन्यापर्यंत आता रोड पूर्णपणानं पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर संकेश्वर टू आंबोली तो दुसरा कोकणाला जोडणारा रोड हा सुद्धा माझ्या मतदारसंघातून आपण मागणी होती, तो सुद्धा रस्ता आता चालू झाला आहे आणि तो सुद्धा आता पूर्णतावर चाललेला आहे. आणि म्हणून राहिलेले जे लहान मोठे रस्ते आहेत, विशेषतः हैदराबाद रत्नागिरी जो आता नवीन हायवे होणार आहे हा, या हायवेचं सुद्धा काम सुरू आहे. माझ्या पलीकडच्या मतदारसंघात भविष्यशी जात असला तर माझ्या सुद्धा करवीर भागातून तो, करवीर मतदारसंघातून तो जातोय, तिथलं सुद्धा काम जमिनीचं हस्तांतरण ताब्यात जमीन घेतलेली आहे आणि तिथं सुद्धा काम आता जोमानं सुरू आहे. आणि म्हणून मला निश्चितपणे खात्री आहे, आज जरी 2024 असलं तरी 2026 पर्यंत कोल्हापूरमध्ये येणाऱ्या दळणवळणाची सगळी जे रस्ते आहेत ते अतिशय सुसुशित 4 पदरी 6 पदरी आणि चांगल्या पद्धतीचे रस्ते दळणवळणाच्या सोयी होणार आहेत. या काळामध्ये मोठा निधी मला ग्रामीण भागासाठी सुद्धा पाहिजे होता. खरं म्हटलं तर उद्धवसाहेब ठाकरे आमचे नेते होते, तेच मुख्यमंत्री होते. अनेक वेळा आम्ही त्यांच्याकडे मागणी करत असायचं की आम्हाला निधी द्या, पण उद्धवसाहेबांना ग्रामीण प्रश्नांची फारसं गांभीर्य त्यांना नव्हतं किंवा कदाचित त्यांना ते शक्य झालं नाही. आणि म्हणून परिणामी कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष आम्हाला निधीच मिळाला नाही. साहजिकच लोकांची अपेक्षा अशी होती की तुम्ही खासदार झालाय मग गावामधल्या विकासाला तुम्ही निधी देत नाही. त्यांना वस्तुस्थिती माहिती होती, पण लोकांच्या विकासाच्या संकल्पना एवढ्या पुढे गेल्यात की आपल्या गावचा विकास झाला पाहिजे, आपल्या गावचा रस्ता झाला पाहिजे, गटर झालं पाहिजे, समाज मंदिर झालं पाहिजे, साहजिक मागणी असते, शाळा चांगली झाली पाहिजे. पण शासन मात्र, कोरोना काळ होता हे मला मान्य आहे, पण आम्हाला लोकांना मात्र लोकांचं समाधान मी करू शकलो नाही. आणि म्हणजे खंत आम्हाला असायची, खासदार झालोय, पहिल्या वर्षामध्ये पूर आला ठीक आहे, नैसर्गिक आपत्ती होती, नंतर ही जागतिक महामारी आली, 3 वर्ष अशीच गेली, तर राहिलेल्या काळामध्ये लोकांच्याकडून काय म्हणून खासदार म्हणून काम घेऊन जायचं ही एक मनामध्ये खंत होती. आणि नंतरच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेबांचं ऐतिहासिक बंड या राज्यामध्ये झालं, त्यांच्याबरोबर 11 खासदार आणि आमदार गेले, नंतर 11 खासदार गेले. आम्ही शिंदे साहेबांना पाठिंबा दिला. सुरुवातीच्या 1-2 महिन्यामध्ये कदाचित म्हणावं तसा निधी आम्हाला मिळाला नाही, नवीन सरकार होतं,
पण आज मला सांगायला आनंद वाटतोय किंवा मला स्वतःला अभिमान वाटतोय की जर हा मी निर्णय घेतला नसता तर आज खासदार म्हणून गावागावामध्ये मी जाऊन काय सांगणार होतो अशा पद्धतीचा प्रश्न आहे. हजारो कोटी रुपयाचा निधी, शेकडो कोटी रुपयाचा निधी शिंदे साहेबांच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये आला. शिंदे साहेबांनी एवढा भरभरून निधी दिला, खरं म्हटलं तर माझ्या मतदारसंघाची व्याप्ती बघताना फार मोठा निधी या ग्रामीण भागामध्ये लागतो. जवळजवळ 800-900 गावं आणि वाड्या वस्तीसह बैठक 1200 गावं माझ्या मतदारसंघामध्ये आहेत. प्रत्येक गावाची साहजिकच अपेक्षा आहे माझ्या गावामध्ये काही ना काही विकासाचं काम आणि निधी आला पाहिजे. आणि म्हणून आत्तापर्यंत जो मला निधी प्राप्त झाला आहे त्यातून जवळजवळ 70% गावामध्ये मी निधी पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालो. लहान वाड्या वस्त्यांची संख्या जितकी आहे की प्रत्येक ठिकाणी निधी देणं शक्य नाही, तरी सुद्धा मी सातत्यानं प्रयत्न करतोय आणि मला वाटतंय निवडणुकीपर्यंत मी 70% आज म्हणतोय 80-85% जाण्यापर्यंत निधी गावाभर जाण्यापर्यंत एवढा मी निश्चितपणानं प्रयत्न करीन आणि जेवढा निधी मला प्राप्त होईल अशी मला आशा आहे. शिवसेना आपल्याला चिन्ह आणि पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर नव्यानं बांधणी आम्ही जिल्ह्यामध्ये सुरू केली. त्यावेळीच्या काळामध्ये असलेले पदाधिकारी काही सगळेच आमच्यावर आले नाहीत. आम्ही ग्रामीण भागामध्ये बांधणी करण्याचा प्रयत्न केला. आज आम्ही काय 100% यशस्वी झालो मी म्हणणार नाही, पण आता सुरुवात आहे. एक चांगल्या पद्धतीची बांधणी जिल्ह्यामध्ये व्हायला लागलेली आहे. आता जिथं आमचा प्रभाव क्षेत्र आहे तिथं पूर्ण झालेलं आहे, पण काही ठिकाणी नाही आहे. इतर पक्षाचे आमदार आहेत त्या प्रत्येक ठिकाणी बांधणी आम्ही करायचा प्रयत्न करतोय. निश्चितपणानं त्यामध्ये यश येते, फार मोठ्या प्रमाणावर लोक आमच्याकडे आकर्षित आहेत. त्याचं प्रमुख कारण म्हणजे मी एकटा नाही तर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं काम, विशेषतः आजचा जो निर्णय बघायचा झाला तर मराठा समाजासाठी जो आरक्षण देणार अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन ते आरक्षण त्यांनी दिलं, ते आरक्षण मिळाल्यामुळं फार मोठ्या प्रमाणावर कोल्हापूर जनता अतिशय सुखी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक प्रश्नाला मुख्यमंत्री महोदय सकारात्मक अशा पद्धतीनं प्रतिसाद देतात, एवढंच नव्हे तर प्रत्यक्षात निधी देतात. या प्रकारचा एक होकारात्मक अशा प्रतिसाद कोल्हापूर जिल्ह्यातून मिळतोय. आणि म्हणून याचं आपल्याला प्रत्यंतरच सांगायचं असेल तर पक्षाचं पहिलं अधिवेशन कुठं घ्यावं हा प्रश्न ज्यावेळी निर्माण झाला तर त्यावेळी आदरणीय मुख्यमंत्र्यांचं मला अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी कोल्हापूर ही जागा निवडली. आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या राजकीय जीवनामध्ये ज्यावेळी कुठल्याही विषयाची सुरुवात करत असतील ते कोल्हापूरपासून करत होते. तोच वारसा, तोच परंपरा आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी पाळला आणि कोल्हापूरला पहिलं अधिवेशन घेतलं. कोल्हापूरला त्यांची गांधी मैदान सारख्या ठिकाणी जिथं बाळासाहेब ठाकरे सभा घ्यायचे अशा ठिकाणी सभा झाली आणि तिथं जवळजवळ 75,000-80,000 म्हणजे लाख पर्यंत म्हणलं तर हरकत नाही इतकी लोक त्या सभेला आली. आणि शिवसेनेकडे आता फार मोठ्या प्रमाणावर लोक आकर्षित होत आहेत. हा करवीर मतदारसंघ आहे, हा फार मोठा मतदारसंघ आहे. या करवीर मतदारसंघामध्ये जुना करवीर, त्या जुन्या करवीरचे मुळात 3-2 मतदारसंघ झाले, दक्षिण आणि उत्तर. त्यातला जो जुना करवीर आहे त्या जुना करवीर आणि डिलिमिटेशन झालं त्यात आधीचे कुठून आलेले आहेत त्यामध्ये म्हटलं तर करवीर तालुका, आता आपण चालू आहे पन्हाळा तालुक्यातल्या गावात करवीर मतदारसंघामध्ये 2 मतदारसंघ या करवीर मतदारसंघामध्ये असे आहेत. जिल्हा विधानसभा मतदारसंघामध्ये असे आहेत की 2 मतदारसंघ अडीच हे पन्हाळा तालुक्यामध्ये त्यात त्या लोकसभा नाही, पन्हाळा तालुका माझ्याकडे नाही पण पन्हाळा तालुक्यातले करवीर मतदार विधानसभा मतदारसंघ डिलिमिटेशन मध्ये आलेले जवळजवळ 2 हे पन्हाळा तालुक्यातले हे करवीर तालुक्यामध्ये येतात. आणि गगनबावडा तालुका हा वेगळा तालुका आहे तो सुद्धा या करवीर मतदारसंघामध्ये. आणि आज जे आपण चाललोय हा त्या करवीर तालुक्यातल्या पन्हाळा मतदारसंघामध्ये आपण चाललोय. या पन्हाळा मतदारसंघामध्ये सुद्धा भरीव निधी आपण दिलेला आहे. पण ही सगळ्या उलाढाली अधिवेशन आणि आपल्या सगळे माझं लोकसभेचं अधिवेशन यामुळे उद्घाटनाला जायला मला वेळ नव्हता. इथली लोक मला भेटतायत. आता आज आपल्या लक्षात येईल जवळजवळ 100 कोटी रुपयाचा निधी आपण त्या भागामध्ये दिला आणि हा देत असताना त्यांनी सांगितलं की आजपर्यंत पन्हाळ्याला एवढा कधी निधी कुठल्याच खासदारांना दिला नव्हता किंवा आधीच मिळालाच नव्हता. आता त्यामध्ये फक्त काही खासदार फंड असे म्हणत नाही, शासनाचे वेगवेगळे हेड आहेत. हे हेडच्याच माध्यमातून मी तिथे निधी देण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ 100 कोटी रुपयेपर्यंत निधी हा पन्हाळा विभागाला दिला गेला. त्याचं लोकांना अप्रूप आहे आणि लोकांनी ज्यावेळी काही घटना झाल्या त्यावेळी लोकांनी स्वतःहून तिथल्या माझ्यावर प्रयोग करा म्हणजे सगळ्या पक्ष तिथं जनसुराज्य पक्ष विनय कोरे साहेबांचा आपल्याबरोबर आहे, शिवसेना तर आपल्या आहेच, चंद्रदीप नरके साहेब तिथं प्रतिनिधी नेतृत्व करतात आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा मंडळी आपल्याबरोबर येणार आहे. पण आज जे चालू आहे ते सगळी आपली जनसुराज्य पक्षाची मंडळी असतील किंवा आमच्या शिवसेनेची मंडळी असतील ती एकत्रितपणानं जुन्या कामाचं उद्घाटन करायला चाललो. आणि मग मागच्या वेळी ज्यांनी मला मदत केली त्या सगळ्यांच्या
मध्ये तिथून उतराय होण्याचा प्रयत्न मी करायचा प्रयत्न करतोय.